माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. CBSEच्या 12वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मेघना श्रीवास्तव ही टॉपर ठरली आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यंदाचे 12वीचे पहिलेच वर्ष होते. या शाळेचा निकाल 98% लागला असून 95% गुण मिळवून आदिती दास शाळेत प्रथम आली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या शाळेचे 12वीचे पहिलेच वर्ष विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखेतील 107 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील अवघे 2 मुलं अनुत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल 98% लागलाय. यात 18% विद्यार्थिनींनी डिस्टिंक्शन तर 43%पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लासपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला 12वीच्या पहिल्याच वर्षी मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य राज आलोनी यांनी आपल्या भावना मल्हार टीव्हीला सांगितल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि प्राचार्य राज आलोनी यांनी अभिनंदन केले आहे. मी राज आलोनी, प्रिन्सिपल ऑफ रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल. आज CBSEच्या 12वीचा रिझल्ट आहे आणि आमच्या शाळेचा चांगला रिझल्ट लागला आहे. याच्याबद्दल मी चेअरमन सर रामशेठ ठाकूर, MLA प्रशांत ठाकूर अँड द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ JBSV संस्था या सगळ्यांचे मी आभार मानते. त्यांनी आम्हाला एवढे सोय दिले दॅट वी कॅन गिव्ह क्वालिटी एज्युकेशन. आमचे 107 मुलं बसले होते या परीक्षेला आणि आमचा निकाल 99% लागलेला आहे. स्टँडिंग फर्स्ट इज आदिती दास, तिला 95% मिळालेले आहेत. सेकंड इज आदित्य बोर्डे विथ 93%. थर्ड मोहक सिसोदिया विथ 92%. अंकित शर्मा 93%. आणि आमच्या इथे दोनच स्ट्रीम आहे, कॉमर्स आणि सायन्स. कॉमर्स स्ट्रीममध्ये इशिता सिंघानिया शी गॉट 88%. दॅट इज अ रिझल्ट. आणि 107 मुलांपैकी 19 मुलांना डिस्टिंक्शन भेटलं आहे अँड मोर दॅन 50% स्टुडंट्स यांना फर्स्ट क्लास मार्क्स भेटले. आणि ह्याच्याबरोबर मला एवढं सांगायचं आहे की यावर्षी आमचा पहिला वर्ष होता, पण आमच्या शाळेमध्ये चेअरमन साहेबाने सायन्स लॅबॉरटरी नवीन करून दिली आम्हाला. सगळे एवढं सामान आहे की कोणते पण शाळेचे खारघरच्या शाळेमध्ये एवढं मटेरियल नाही आहे. तर जेवढा सहयोग आम्हाला पाहिजे ते सर्व आम्हाला संस्थाकडून भेटलेलं आहे. याच्यामध्ये मी पुन्हा त्यांचा आभार मानते.